नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील. आज आपण ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या विषयातील प्रकरण एक अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील व्याख्यान क्रमांक 5 मध्ये अंकेक्षणाचे महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण अंकेक्षण करताना कोणते मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायचा याचा आपण अभ्यास केला. यामध्ये आपण बघितलं की अंकेक्षण करताना अंकेक्षणामध्ये आत्मीयता तसेच अंकेक्षणाचा उद्देश आणि स्वतंत्रता याविषयी आपण बघितलं. आणि यात आपण हे पण बघितलं की त्याचे अंकेक्षणाचे काम करताना प्रामाणिकपणा आणि तत्परता ही त्याच्या अंगी असली पाहिजे. 2 नंबर, गुप्तता. अंकेक्षण करताना अंकेक्षकाला जी माहिती प्राप्त होईल त्याबद्दल त्याने गुप्तता पाळली पाहिजे. त्याचबरोबर अंकेक्षकामध्ये असणारे कौशल्य आणि योग्यता याचा अभ्यास केला. इतरांनी केलेले काम हे अंकेक्षकासाठी उपयोगाचे आणि महत्त्वपूर्ण असते आणि ही सुद्धा मूलभूत गोष्ट अंकेक्षण करताना अंकेक्षकाने लक्षात घ्यायची असते. तसेच अंकेक्षण करताना वेगवेगळे कागदपत्र आणि या कागदपत्रांची हाताळणी तसेच जुळवाजुळव ही सुद्धा मूलभूत गोष्ट आहे आणि ही सुद्धा अंकेक्षकाने विचारात घ्यायची असते. याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केला. या लेक्चरला आपण बघणार आहोत अंकेक्षणाचं महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं की ज्या व्यवसाय संस्थांमध्ये कामाचा व्याप प्रचंड आहे आणि प्रामुख्याने ज्या उद्योग व्यवसायात मालकी व व्यवस्थापन यामध्ये तफावत आढळते अशांच्या बाबतीत तर अंकेक्षण ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे. उद्योग व्यवसाय संस्थांच्या हिशोबांची तपासणी केल्यानंतर संबंधित संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधी आपला अहवाल अंकेक्षक देत असतो. यावरून हिशोबातील विविध आर्थिक व्यवहारातील त्रुटी, अनियमितता इत्यादींची माहिती, संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना त्या उद्योग व्यवसाय संस्थेच्या संबंधित असलेल्या व्यक्तींना मिळते व यावरूनच योग्य निर्णयही घेता येणे शक्य होते. काही कंपन्या, सरकारी संस्था, सार्वजनिक विश्वस्त संस्था इत्यादींच्या हिशोबांचे अंकेक्षण करणे हे कायद्याने अनिवार्य केलेले आहे. पण इतरही संस्था अंकेक्षण करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करीत असल्याचे दिसून येते. एका अर्थाने अंकेक्षण ही एक अत्यावश्यक बाब बनलेली आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की अंकेक्षण ही किती महत्त्वाचं आहे. आपण बघू की अंकेक्षण केल्यामुळे व्यवसायाची सत्य आणि आर्थिक स्थिती समजते. अंकेक्षणामुळे हिशोबाची पुस्तके बिनचूक लिहून ती अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या हिशोबाच्या पुस्तकावरूनच उद्योग व्यवसायाची वार्षिक खाती, वार्षिक पत्रके तयार करण्यात येतात. अंकेक्षक हिशोबाची पुस्तके, खाती योग्य रीतीने तपासून ती अचूक असल्याचे प्रमाणपत्र देतो. त्याचप्रमाणे नफा तोटा पत्रक योग्य नफा किंवा तोटा दर्शवते किंवा नाही व ताळेबंदही खरी व योग्य परिस्थिती दर्शवतो की नाही याबाबतची अंकेक्षकाला आपले मत त्याच्या अहवालात नमूद करावे लागते. बरोबर आणि खरी, बिनचूक अशी माहिती अंकेक्षकाला मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तसं बघितलं तर वास्तव चित्र आणि त्याबाबतची खात्री करून घेण्याची जबाबदारी ही अंकेक्षकाची असते. त्यासाठी घसारा योग्य प्रकारे आकारला किंवा नाही, इतर केलेल्या आवश्यक तरतुदी योग्य आहेत किंवा नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी अंकेक्षकाची असते. अंकेक्षकाकडून हिशोब तपासणी होऊन त्याचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे संबंधित उद्योगाला किंवा व्यावसायिकाला आपला उद्योग व्यवसायाची सत्य परिस्थिती समजते. त्याचप्रमाणे त्याला भविष्यकालीन योजना आखता येणे शक्य होते व आपल्या व्यवसायासाठी योग्य त्या धोरणांचा अवलंब करता येतो. 2, आवश्यक माहिती उपलब्ध होते. अंकेक्षणामुळे हिशोब लिहिण्याची जबाबदारी असणारा कर्मचारी वर्ग तत्पर, जागरूक व दक्ष असतो. त्यामुळे हिशोब पुस्तके अद्ययावत व योग्य प्रकारे लिहिली जातात आणि परिणामतः व्यवस्थापनाला किंवा अंकेक्षकाला आवश्यकता भासेल तेव्हा हिशोबासंबंधी आवश्यक माहिती विनाविलंब प्राप्त होऊ शकते. 3, हिशोबातील चुका लक्षात घेऊन चुकांना किंवा अपराधपरींना पायबंद बसतो.
जमा खर्च हिशोब लिहिताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या हिशोब तपासणीला म्हणजेच अंकेक्षकाला करताना त्वरित लक्षात येतात. तसेच लबाडी अफरातफर केलेली असल्यास ती सुद्धा उघडकीस येते, त्याचप्रमाणे अंकेक्षण केले जाते. ही गोष्ट माहीत असल्यामुळे संबंधित कर्मचारी अफरातफर लबाडी करण्याचे धाडस सहसा करीत नाही, हिशोबही योग्य प्रकारे लिहिण्याची जबाबदारी घेतात. थोडक्यात अंकेक्षणामुळे हिशोब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर एक प्रकारचा वचक निर्माण होऊन हिशोबातील चुकांना अफरातफरीला किंवा लबाडीला पायबंद बसतो. नंबर 4, हिशोब पद्धतीतील दोष व उणीवा दूर करता येतात. अंकेक्षणामुळे हिशोबाची पुस्तके योग्य प्रकारे तपासली जात असल्यामुळे लेखापाल तर सर्व हिशोब योग्य प्रकारे काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण एवढे करूनही त्यामध्ये काही दोष उणीवा राहिलेल्या असल्यास अंकेक्षक त्या उणीवा व दोष दाखवून देतो, योग्य पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शनही करतो. त्यामुळे हिशोब विभागाच्या कार्याचा दर्जा उंचावतो. नंबर 5, कर्ज मिळवता येणे शक्य होते. उद्योग व्यवसायाला अनेक गोष्टींसाठी कर्ज पुरवठ्याची जरुरी असते. असा कर्ज पुरवठा बँका किंवा बँकेतर वित्तीय संस्था करतात. बँक व अन्य कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था कर्ज देताना उद्योग व्यवसाय संस्थेच्या अंकेक्षित हिशोबांवर नफा तोटा पत्रकावर ताळेबंदावर जास्त विश्वास ठेवतात व त्यावरून कर्ज घ्यावायची किंवा नाही याबद्दलची किती प्रमाणात घ्यायची हे ठरवू शकतात. म्हणजेच अंकेक्षित हिशोब पुस्तकांच्या आधारावर उद्योग व्यवसाय संस्थांना कर्ज मिळणे सुलभ होते. नंबर 6, भांडवल उभारणीस मदत होते. बऱ्याच वेळा प्रस्थापित उद्योग संस्थांना नवीन प्रकल्प निर्मितीसाठी विस्तारासाठी भांडवलाची आवश्यकता असते. असे भांडवल भाग किंवा कर्ज रोखे विकून उभे केले जाते. त्यावेळी त्या संस्था संभाव्य गुंतवणूकदारांसाठी काही वर्षाची नफा तोटे पत्रके ताळेबंद प्रसिद्ध करतात. अशी विवरणे अंकेक्षित असून त्याप्रमाणे अंकेक्षकाचे प्रमाणपत्रही प्रसिद्ध करतात. गुंतवणूकदार त्याचाही विचार करून गुंतवणूक करावयाची किंवा नाही हे ठरवू शकतात. नंबर 7, नुकसान भरपाई मिळणे सुलभ होते. ज्याप्रमाणे अंकेक्षित हिशोबांवर बँका व अन्य संस्था विसंबून राहून एखाद्या व्यवसायाला कर्ज द्यायची किंवा नाही हे ठरवू शकतात, त्याचप्रमाणे विमा कंपन्या देखील नुकसान भरपाई देताना अंकेक्षित विवरणपत्रावर विश्वास ठेवून नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतात. या दृष्टीनेही अंकेक्षकाचे फार महत्व आहे. नंबर 8, व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते. व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडण्याच्या दृष्टीने अंकेक्षणाचे फार महत्व आहे, कारण व्यवसाय उद्योग संस्थेची हिशोब तपासून ते बरोबर आहेत तसेच संस्थेचे नफा तोटा पत्रक ताळेबंद योग्य व वास्तव चित्र दर्शवतात असे प्रमाणपत्र अंकेक्षक देत असतो. त्यामुळे अशा संस्थेचे संबंधित लोकांमध्ये त्या संस्थेच्या कारभाराबाबत एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो व संस्थेच्या नावलौकिकात भर पडते. संपत्तीच्या नावलौकिकाचे मूल्यांकन करण्यासाठीचे महत्व. एखाद्या संस्थेचे इतर प्रकारच्या संघटनेच्या प्रकारात रूपांतर करावायचे असल्यास, उदाहरणार्थ भागीदारीच्या कंपनीचे रूपांतर करणे किंवा व्यवसाय संस्थेची विक्री करायची असल्यास संस्थेच्या संपत्तीचे नावलौकिकाचे मूल्य ठरवणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य आधार म्हणून अंकेक्षित हिशोब पुस्तकाचे नफा तोटा पत्रक ताळेबंद इत्यादी विवरणपत्राचा फार उपयोग होतो. म्हणून संपत्तीच्या नावलौकिकाचे मूल्यांकन करण्यासाठी अंकेक्षण महत्वाचे आहे. नंबर 10, विविध व्यावसायिकांच्या संघटनेच्या दृष्टीने अंकेक्षकाचे महत्व. उद्योजक, एकल व्यापारी संघटन, भागीदारी कंपन्या इत्यादी विविध व्यावसायिकांच्या संघटनांच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्व फार असते. जर एकच व्यक्ती सर्व उद्योग व्यवसाय करीत असेल तर अशा व्यक्तीला आपल्या व्यवसायातील सर्वच गोष्टींकडे व्यवहारांकडे लक्ष देता येतच नाही. किमान लिहिलेले हिशोब जमा खर्च बरोबर आहेत किंवा नाही, त्यात काही उणीवा आहेत का,
चुका झाल्या आहेत का किंवा काही अपराधपर केलेली आहे का या संबंधीची कल्पना तज्ञ व्यक्तींकडून केलेल्या अंकेक्षणावरून मिळू शकते. त्या दृष्टीने योग्य उपाययोजनाही केल्या जाऊ शकतात. भागीदारीच्या संस्थेच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्व खूप मोठ्या प्रमाणात जाणवत येते. गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही अंकेक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणात महत्व आहे. अधिकृत पुरावा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अंकेक्षण खूप महत्वाचे आहे. न्यायालयात पुरावा सादर करण्याच्या दृष्टीनेही अंकेक्षण खूप महत्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आपण आज अंकेक्षणाचे महत्व आपण बघितले आणि यावरून आपल्या लक्षात येईलच की अंकेक्षण करताना अंकेक्षणाबद्दलची सत्य परिस्थितीही आपल्याला समजते आणि त्याचबरोबर हिशोबातील चुका ही आपल्या लक्षात येतात. अंकेक्षणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अंकेक्षण असलेल्या व्यवसायाला कर्ज मिळवणेही सुलभ जाते आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी पुरावा म्हणून देखील अंकेक्षण खूप महत्वाचे मानले जाते. या दृष्टिकोनातून या मध्ये जर आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही माझ्या ईमेलवर विचारू शकता. पुढील व्याख्यानामध्ये आपण अंकेक्षणाच्या चुका, जमा खर्च लिहित असताना ज्या ज्या काही चुका होतात आणि ह्या चुका कशा पद्धतीने अंकेक्षकाने दूर करून अंकेक्षण करावे या दृष्टिकोनातून आपण जमा खर्चातील चुकांचे प्रकार या घटकाचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.